विरोधी पक्षात असणारे राष्ट्रवादी काँग्रेस, आता मी कंटाळून गेलोय ह्याच त्याच त्याच विषयावर बोलण्यासाठी, तुझी हिंमत कशी आहे तू राजांच्या पुढे असं बोलतो? पण संभाजी छत्रपतींनी काय केलं असेल, उलटं त्याला जवळ घेतलं. अरे तू धाडस दाखवतोयस की ज्या कालव्यासाठी ज्याच्यासाठी राजकारण इथं नेहमी होते, ज्याच्यातनं तुम्ही निवडून येता, हा कालवा परत केव्हा तुम्ही सुरू करणार सांगा मला. पवार साहेबांनी प्रश्न विचारायला पाहिजे त्यांना, कारण का तो चेला पवार साहेबांचा आहे, पवार साहेबांनी तयार केलं त्यांना. एका वर्षात 9 महिन्यात विकास घडवणार आहेत ते, त्याच्यासाठी ते तिकडे गेलेले आहेत. आज लासलगावला स्वराज्याच्या माध्यमातून पूर्ण दिवसभर स्वराज्याच्या शाखेच्या उद्घाटनासाठी आणि शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी इथं उपस्थित स्वराज्याचे सर्व पदाधिकारी, ज्यांनी प्रामुख्याने आजचा मेळावा, आजची सभा यशस्वी करण्यासाठी ज्यांनी प्रयत्न केला, ते स्वराज्याचे नवनाथ वैराग, त्यांचे सर्व सहकारी आणि इथं उपस्थित सर्व बंधू भगिनींनो, स्वराज्याच्या अनेक वक्त्यांनी स्वराज्याची भूमिका, स्वराज्याचा अजेंडा, स्वराज्याचा दृष्टिकोन आणि स्वराज्याच्या माध्यमातून सामान्य माणसांचे प्रश्न कसे सोडवता येतील, अन्यायाच्या विरोधात न्यायाची बाजू कशी आपल्याला घेता येईल आणि स्वराज्याचे पंचसूत्री जो कार्यक्रम आहे, मग तो शेतकऱ्यांचा असेल, कामगारांच्यासाठी असेल, विद्यार्थ्यांसाठी असेल, कष्टकऱ्यांसाठी असेल, हा विषय घेऊन स्वराज्य शेवटच्या घटकापर्यंत कसं पोहोचवता येईल, यांनी आपल्याला चांगल्या सविस्तर पद्धतीने आपल्या पुढे सगळे विषय मांडलेले. परिस्थिती अशी निर्माण व्हायला लागलेली आहे की पहिल्यांदा मी ज्यावेळी स्वराज्याच्या बद्दल स्वराज्याच्या विचारपीठावरनं ज्यावेळी मी बोलत होतो, त्यावेळी हे सुद्धा लोक बोलायचे, पण आता अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे की ते सगळेच विषय माझे घेतात आणि मला काय ठेवतच नाहीत बोलायला. पण मला आनंद आहे की माझ्याकडे काही विषय ठेवले नसले तरी स्वराज्याची भूमिका स्पष्टपणाने आपल्या पुढे मांडतात, हा मला आनंद आहे. या वर्षभरात स्वराज्य कुठल्या मोठ्या शहरात सभा घेतलेली नाहीये, किंबहुना आम्हाला घ्यायची सुद्धा नाहीये. आम्हाला कुठं जायचंय, जिथं खऱ्या अर्थाने आपला शेतकरी आणि जिथं खऱ्या अर्थाने आपला माणूस अडचणीत राहतो, जो अन्याय त्याच्यावर होतो आणि त्याला न्याय कसा आपल्याला कशा पदे आपण देऊ शकतो. पण सगळे आमचे दौरे, सगळे आमच्या सभा, सगळे आमचे कोपरा सभा, कोपरा मीटिंग्स हे ग्रामीण भागात झालेले आणि ग्रामीण भागात सुद्धा होत असताना स्वराज्याच्या शाखेच्या उद्घाटनासाठी आम्ही येत असताना सुद्धा आमचा ठळक सरळ नियम आहे, सभा ही शेवटी असते नेहमी, पण मला स्वतः त्या तालुक्याचं आपण गेलो, त्या तालुक्यात त्या पंचकृषीत गेलो होतो, त्या पंचकृषीत पण शेवटच्या घटकापर्यंत पोचल्याशिवाय, स्वतः अनुभव घेतल्याशिवाय आपण संध्याकाळची सभा घ्यायची नाही, हा माझा नियम आणि स्वराज्याचा नियम आहे.
आणि म्हणून जे आपले काही अनुभव असतात आणि ते अनुभवाच्या माध्यमातून त्या गावाचा त्या तालुक्याचा त्या जिल्ह्याचा विकास कसा करता येईल या दृष्टिकोनातून आमचं सगळ्यांचं नियोजन असते. आताची राजकीय काय परिस्थिती आहे, मी माझ्या नेहमीच्या भाषणात बोलत असतो, किती अस्वस्थता निर्माण झालेली आहे, सामान्य माणूस किती व्यथित आहे, कंटाळून गेलेला आहे. जे काय राजकारण आता चालू आहे हे कुठलाही राज्य आदर्श घेऊ शकत नाही महाराष्ट्राचा, असं राजकारण चालू आहे. स्वतःच्या सोयीनुसार आपल्याला जमेल किंबहुना आपल्याला आवडेल का ना आवडेल, पण हातात सत्ता घ्यायची आणि लोकांना खोळ्यात काढायचं हाच मंत्र घेऊन पुढं आपल्या समोर यायला लागलेले आहेत. आणि तेच मी बोलायचं का, दर सभेत दर भाषणात मग ते भाजप काय करते, शिवसेना काय करते, नवीन राष्ट्रवादी आज त्याच्यात गेले ते काय करतात, किंबहुना विरोधी पक्षात असणारे शिवसेना, विरोधी पक्षात असणारे राष्ट्रवादी काँग्रेस, आता मी कंटाळून गेलोय ह्याच त्याच त्याच विषयावर बोलण्यासाठी. पण मी आजच्या भाषणात मी ठरवलंय ह्यांच्याबद्दल काय बोलायचंच नाही. तुम्ही सुद्धा कंटाळलाय, तुम्हाला आवडल थोडं राजेंनी जरा टिपाटिपणी केली तर, थोडी चेष्टा केली तर, थोडी मजा केली तर, जसं आपल्या बाकीच्या वक्त्यांनी केली. पण मी आज ठरवलंय तुम्हाला आवडो काय न आवडो, पण सुसंस्कृत महाराष्ट्र घडवायचा असेल तर ह्या गोष्टी माझ्या तोंडातून सुद्धा आता बंद करणं गरजेचं आहे. कोणाच्याबद्दल बोलायचं हाच मोठा विषय, आणि त्यांच्याबद्दल बोलून माझा स्वतःचा माझा वेळ जायला लागलेला आहे. आता इकडं आपण म्हणायचं सुसंस्कृत महाराष्ट्र घडवायचं, इकडं आपण म्हणायचं स्वराज्य नेहमी सकारात्मक दृष्टिकोनातून पुढे जायला पाहिजे, एक विचार घेऊन पुढे जायला पाहिजे, लोकांचा विकासच्या बद्दल बोलायला पाहिजे. आणि फुकटचे आपण त्या 10-15 मिनिटं घालवायचे का, मी ठरवलं आत्ता या सभेत तर मी आज बोलायचं नाही, मी ठरवलं. बॅड लक तुमचं, तुमचं नशीब नाही आज मी आज बोलणार आहे, पण येवलाच्या बाबतीत निश्चित बोलणार आहे. आज दिवसभर 25 शाखेचं उद्घाटन झालं, अनेक लोकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या माझ्याकडं, अनेक लोकांनी प्रामुख्याने शेतकरी वर्गातील लोकांनी मला स्पष्टता सांगितली की आम्ही कसं मतदान केलं इथल्या मंत्र्यांना, इथल्या आमदारांना, आणि आज आम्हाला वाटायला लागलं की राजा आम्ही का केलं, आमच्यावर किती अन्याय व्हायला लागलेला आहे, हे तुम्ही स्वराज्याच्या माध्यमातून हे प्रश्न सोडवायला पाहिजे. मी तिथं पोच कालव्याच्या ठिकाणी गेलो होतो, तो एक तिथे एक मुलगा होता, तो ऋषिकेश इथं आला की मला माहीत नाही, तो मुलगा धाडस करून मला अनेक प्रश्न विचारायला लागला, मला अनेक प्रश्न विचारायला. आमचे लोक धावून गेले त्याच्या अंगावर, पूर्ण माझी पोलीस सिक्युरिटी त्याच्या अंगावर धावून गेली. सगळ्यांना त्याला विचारलं, जाब विचारला तिने, अरे तू राजेंच्या पुढं असं बोलतोस का, तू आहेस कोण, तू तुझी हिंमत कशी आहे तू राजेंच्या पुढं असं बोलतो. पण संभाजी छत्रपतींनी काय केलं असेल, उलट त्याला जवळ घेतलं, अरे तू धाडस दाखवतोयस, दुसरं कोण बोलत नाही, तर तुझी धाडस दाखवतो मला, मी तुझं कौतुक करतो, तू सांग तुझी काय अडचण आहे. तो म्हटला की मला राजे, मी लहान आहे वयाने, पण मी जे बघतो सगळ्या आमच्या वयस्कर लोकांना, आमच्या वडिलांना, आमच्या पाहुणे मंडळींना, आमच्या गावातल्या सगळ्या लोकांना, सगळे हे पक्ष, सगळ्या पक्षातल्या लोकांना आम्हाला फसवलंय. दरवेळी वेगळा काहीतरी अजेंडा घेऊन यायचा, दरवेळी काहीतरी वेगळा विषय घेऊन यायचा आणि आम्हाला गंडवायचं, आणि आम्ही जाऊन मतदान करतो हे स्वराज्य करणार आहे का, हा माझा प्रश्न आहे तुम्हाला त्यांनी विचारला.
मी त्याला शाबासकी दिली, म्हटलं हे काय माझा नंबर, म्हटलं माझा मोबाईल नंबर त्याने त्याच्या स्वतःच्या मोबाईल नंबरमध्ये मी घातला आणि घेतला, हे ठेव तू तुझ्याकडे मोबाईल नंबर, आणि जर तसं स्वराज्य करत असेल मग आम्ही शिवाजी महाराजांचं नाव घेऊन कशाला समाजकारण करायचं, कशाला राजकारण करायचं? मग आमच्यात आणि दुसऱ्या पक्षात काय फरक आहे? काय फरक आहे मग आमच्या आणि दुसऱ्या पक्षात? कशाला भाषणात बोलायचं की संभाजी छत्रपती नेहमी बोलतो की हो आम्हाला महाराष्ट्र हा सुसंस्कृत महाराष्ट्र करायचे, आम्हाला या महाराष्ट्राला खऱ्या अर्थाने जे शिवाजी महाराजांनी महाराष्ट्र पाहिला होता किंबहुना त्यावेळी हिंदुस्थान की माझं स्वराज्य हे सुराज्य व्हावं, ज्या राजर्षी छत्रपती शाहू महाराज महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाराष्ट्र पाहिला होता, हा महाराष्ट्र हे नेते मंडळी द्यायला लागलेत का? नुसतं साम दाम दंड आमच्याकडे सगळं असल्यामुळे आम्ही सगळी राजसत्ता आमच्या हातात आहे, पैसा आमच्या हातात आहे, आमच्याकडे सहकार आहे, आमच्याकडे दूध संस्था आहेत, आमच्याकडे शिक्षण संस्था आहेत, आमच्याकडे सगळ्या अनेक फॅक्टरीज आहेत, आम्ही पाहिजे तसं लोकांना कठपुतलीसारखं फिरू शकतो, कठपुतलीसारखं नाचू शकतो. मला सुद्धा मनात शंका होती की आपण कसं उभा करू शकतो का सगळे स्वराज्य? म्हणून एकदाच मी अंतःकरणातून स्मरण केलं शिवाजी महाराजांनी काय केलं, आपण शिवाजी महाराजांचं नाव घेतो, शिवाजी महाराजांनी जे स्वराज्य निर्माण केलं होतं, काही स्वराज्य काय अपाप निर्माण झालं नाही. त्यावेळीचे प्रस्थापित लोक होते किंवा ज्या त्यावेळीचे आमदार खासदार असतील, त्यावेळीचे सहकार क्षेत्रातले प्रमुख लोक असतील, त्या लोकांनी काही शिवाजी महाराजांना साथ दिली नाही. साथ कोणी दिली? मावळ्यांनी साथ दिली, सामान्य माणसांनी साथ दिली. मग आपण सामान्य माणसांना घेऊन स्वराज्य शिवाजी महाराजांचं स्वराज्य स्थापन करण्यासाठी आपण प्रयत्न तर करू शकत नाही. प्रयत्न करायला काही चुकीचं होईल काय? ना होईल, आम्हाला विश्वास आहे ते होणार आहे, पण प्रयत्न करणं काही चुकीचं आहे बंधू ना? करायला नको का? आणि म्हणून एक नाविन्यपूर्ण एक कल्पक दृष्टिकोनातून या स्वराज्याची ही उभारणी झालेली. तिथं धारसवाडी पुणे गावचं त्या पोच कालव्याला गेलो, त्या शेतकरी बंधू वयस्कर लोकांनी मला सांगितलं की राजे आम्हीच मतदान केलो, आम्हीच मतदान केलं, आता आम्हाला खंत वाटते की आम्ही मतदान का केलं. त्यांना स्वप्न दाखवलं जे तुम्ही इथं मगाची चित्रफितीत बघितलं, त्यांना स्वप्न दाखवलं. मी काय चुकीचं बोलत असं तुम्ही मला विचार, मी काय चुकीचं सांगत असेल तर त्यांना स्वप्न दाखवलं. मोठा कार्यक्रम झाला, ज्यावेळी हा कालवा झाला 55 काय 60 किलोमीटर किती असं मला कल्पना नाहीये, पाणी एकदाच आलं तेही 2019 ला, ते सुद्धा कुठलं? ज्या अतिवृष्टी झाली होती, पाऊस जास्त आला होता, त्यावेळी सगळं वॉटर ओव्हरफ्लो झाला, ओव्हरफ्लोचं पाणी, त्याच्यासाठी हा कालवा केला नाही. कालवा केव्हा कशासाठी केला असतो? ओव्हरफ्लोसाठी नाही, ओव्हरफ्लो असावाच, ओव्हरफ्लोसाठी कालवाची सिस्टम असावीच, पण कालवा कशासाठी केला असतो की तुम्हाला वर्षभर ज्यांच्याकडे बोर नाहीये, ज्यांच्याकडे विहिरी नाहीये, ज्यांच्याकडे पाण्याची योजना नाहीये, हे पाणी त्यांना मिळावं. पर्क्युलेशनचं नाही मिळावं, तुम्हाला जर लिफ्ट सुद्धा करता आलं नाही तरी, ह्याच्यासाठी हे हा कालवा केला असतो, एवढा खर्च केला. मग आज कालवा का नाही आहे? सरकार तुमचंच आहे ना, केंद्रात सुद्धा तुमचं सरकार आहे, आता खासदार तुमचे केंद्रात आहेत, मंत्री केंद्रात आहेत, पालकमंत्री सुद्धा आता राज्य सरकारमध्ये आहेत. माझा साधा प्रश्न आहे दोन्ही मंत्र्यांना की ज्या कालव्यासाठी ज्याच्यासाठी राजकारण इथं नेहमी होते, ज्याच्यात तुम्ही निवडून येता, हा कालवा परत केव्हा तुम्ही सुरू करणार सांगा मला. बरोबर आहे का नाही? मी काय वेडवाकडं बोललो? साधा माझा प्रश्न आहे, सरकार तुमचं आहे, केंद्रात तुमचं सरकार आहे, राज्यात तुमचं सरकार आहे, तुम्ही याच कालव्याच्या माध्यमातून अनेकदा बोलला, तुम्ही निवडून आला, लोकांनी विश्वासाने तुम्हाला मतदान केलं,
आम्ही सुद्धा कौतुक करतो, तुम्ही आमदार झाला, तिथं मंत्री झाला, चांगली बाब आहे. माझा साधा सरळ प्रश्न आहे की संभाजीराजेंचं, संभाजी छत्रपतींचं हे प्रश्न नाही आहे, हा शेतकऱ्यांचा प्रश्न आहे. हा तिथं शेवटच्या घटकापर्यंत जो राहतो त्या गावातला, त्या ग्रामस्थांचा प्रश्न आहे, जिने तुम्हाला मतदान केलंय. मी त्यांच्या वतीनं नुसतं प्रश्न विचारावले तुम्हाला, मी काही वेगळं काही ते हुडकून काढलेलं आहे किंवा कुठला तर मोठा खजिना मला मिळालाय किंवा खजिना हुडकून काढलाय आणि तो मी विचारतोय हा कोणाचा खजिना आहे, असं नाही आहे. ही भूमिका स्पष्ट पद्धतीने विरोधी बाकावरनं किंवा विरोधी जे तुमचे इथले त्यांचे पक्षातले विरोधक लोक असतील ह्यांनी आजपर्यंत हा प्रश्न विचारला नाही. परवा पवारसाहेब सुद्धा आले होते, मला वाटलं हे सगळीचे ह्या सगळे पवारसाहेबांनी प्रश्न विचारायला पाहिजे त्यांना, कारण का तो चेला पवारसाहेबांचा आहे, पवारसाहेबांनी तयार केलं त्यांना, मग गुरुनी विचारायला पाहिजे ह्याच्याबद्दल उत्तर सांग, सांग उत्तर आम्हाला. मगाशी नाही मध्ये बोलू नका, मी कोणाशी वेळवाकडे बोलायचं नाही, सगळे माझ्यासाठी सन्माननीय आहेत. माझं वेगळं भाषण असणार आहे, मगाशी तुम्ही काहीतरी बोला ते मला आवडलं नाही तिथं, ठीक आहे, करण काय करत असाय ना, खाड खाड खुड खुड म्हणून चालते. तुमची सगळ्यात या बाजारपेठेत सगळ्यात भारतातला सगळ्यात जास्त कांदा हा कुठं उगवला जातो, तुमच्या इथं असेंब्ली बोलत, बरोबर आहे ना. आम्ही हमीभावासाठी सारखं दंगा करत असतो, हमीभाव द्या हमीभाव द्या. कांदा एकमेव पीक तुमचं असं आहे की तुम्ही तीन टप्प्यात घेऊ शकता, म्हणजे फार नशीबवान शेतकरी आपण आहात, पण नुसतं नशीबवान म्हणून उपयोग आहे का. तुम्हाला सांगितलं होतं मागच्या वेळी या सरकारने की तुम्हाला हा हे अनुदान आम्ही तुम्हाला देतो. आता तुम्ही ह्या सरकारमध्ये गेलाय ना मंत्री महोदय, जे तुम्हीच पूर्वी विरोध केला होता, विरोध करण्यापेक्षा तुम्हीच विचारलं की आमच्या शेतकरी बांधवांना अनुदान मिळायला पाहिजे म्हटले होते ना, आता तुम्ही सरकारमध्ये गेले. तुम्ही मागच्या वर्षीचं ह्या वर्षीचं सोडून द्या, पण मागच्या वर्षीला जाहीर केलेलं अनुदान केव्हा देणार, नंबर दोन माझा प्रश्न. पत्रकार बंधूंनो लिहून ठेवा माझे प्रश्न, केव्हा देणार अनुदान त्यांनी सांगावं. निफाड ही तुमची संस्था आहे, निफाडच म्हणतात ना त्याला, नाफेड, ती नाफेड ही संस्था आहे. त्या नाफेड संस्थांनी काय सांगितलंय की आमच्याकडे कांदा द्या आणि कांद्याचा मिनिमम रेट 2410 रुपये, बरोबर आहे ना, 2410 रुपये. मग जो माणूस स्वतः चांगला कांदा उगवतो त्याला सुद्धा अधिकार आहे ना, की जो बाहेर विकतो 3000-4000 रुपयांनी, पण त्याचा सुद्धा अधिकार आहे ना, त्याला सुद्धा त्या 3000 रुपये मिळायला पाहिजे त्या शेतकऱ्याला, त्याला इथं जाऊन द्यायचं 2400 ने, 2400 ने द्यायचं. मग हे 3000-4000 विकतात ना, स्टॉक मध्ये ठेवायचं आणि नंतर द्यायचं, त्याचं नाही का नुकसान. पण त्याच्या पलीकडं ह्या संस्थेने एक अट घातलेली आहे की 40 mm च्या कॅटेगरीचा कांदा असला तरच आम्ही स्वीकारू, मग ज्याचा 30 mm कांदा आहे त्याला तो रेट मिळणार नाही, मग कशाला रेट लावायचा 2400 चा. साधा प्रश्न आहे माझा, अटी लावलेले म्हणजे चांगला कांदा सुद्धा तुम्ही 2400 घ्यायचा आणि त्याच्या खालचा कांदा तुम्ही घ्यायचा नाही, हा कुठला न्याय हो शेतकऱ्यांसाठी, हे पालकमंत्री विचारणार आहेत का नाही. तुमचं सरकार आहे ना, विचारा तुम्ही हे प्रश्न का, या संस्थेने हे असे अटी लावलेले. त्याच्या माझा पलीकडचा प्रश्न आहे की तुम्ही म्हणता फार मोठा विकास केला, फार मोठा विकास केला, सगळं चांगली बाब आहे. तुम्ही कांद्याची एक प्रोसेसिंग युनिट इथं का सुरू झालं नाही, आज
द्राक्षाचं वाईन प्रोसेसिंग युनिट सुरू झालं ना, रोजगार मिळायला लागला तिथं लोकांना, चांगली बाब आहे. मग कांद्याचा सुद्धा प्रोसेसिंग युनिट का नाही? म्हणजे आज मी इतकं घाबरून गेलो होतो की तुमचा आता पाऊस काल आल्यामुळे लगेच परत लोकांनी पेरण्या सुरू केलेल्या आहेत कांद्याच्या. मागचा हमी मागचा ते जो काय अनुदान मिळणं ते अजून काही मिळालेलं नाही. पाऊस पडला नसल्यामुळे शेतकरी व्यथित झाला होता. आता परत कांदा लावा लागलाय. या हे म्हणजे हिशोबाने की आता उद्या पाऊस पडल आणि आपल्याला कांद्याला काहीतरी चांगला रेट मिळेल. देवजाने पाऊस पडणार काही नाही, पण नाही जर पाऊस पडला तर दुसऱ्यांदा परत पेरणी केलेलं दुबेर म्हणतात काय तुम्हाला, दुबेर दुबार, तर तुम्हाला त्याचा फायदा हो, त्याचं त्या शेतकऱ्याचं नुकसान झालं तर त्याची काय तुमच्याकडे लाईन ऑफ ॲक्शन आहे का? हे सगळे शेतकऱ्यांच्या बाबतीत प्रश्न आहे. मी काय चुकीचं बोलत असं सांगा, आता 40% निर्यात लावलेली आहे. म्हणजे चांगला एका शेतकऱ्याने चांगला कांदा उगवला पिकवला तर त्याला काय बाहेर जर त्याला एक्सपोर्ट करायचं असेल, त्याला निर्यात करायचं असेल तर किती कर आहे? 40%. कसं परवडणार हो त्याला? म्हणजे त्यांनी कांदा विकतच नाही. मग माझा प्रश्न आहे केंद्रातल्या मिनिस्टरना आणि माझा प्रश्न आहे ह्या राज्यातल्या मंत्र्यांना, मग तुम्ही अफगाणिस्तानमधून का कांदा आयात केला? आता का केला आयात? काय मी चुकीचं बोलत सांगावं? त्यांनी सांगा संभाजीराजे हे उगच मनात येईल, त्यांना विचार आला स्टेजवर की ते अफगाणिस्तानचं नाव घेऊ म्हणून ते बोलून गेले. विचारलं त्यांना पत्रकार बंधून की तुम्ही मग इकडं निर्यात लावता 40%, मग तुम्ही आयात कशाला करायला लागलाय? निर्यात केव्हा लावली जाते हो? त्यांनी सुद्धा विचार करा. मग आयात का करतात? ते सुद्धा अफगाणिस्तान मधून आमच्याकडे कांदा चांगला असता नाही तर. मला तर हे काही प्रश्न समजत नाहीत, काय चाललंय मला सगळे डोक्याच्या वरनं सगळं चाललंय. एक तर मला शेती समजत नाही आहे, नवीन राजवाड्यात राहणारा माणूस त्याला काय शेती समजणार आहे असं त्यांचा समज असेल. पण मुळात आम्ही शेतकरी आहे, माझा कुठला मोठा धंदा नाही आहे. धंदे कोणाचे आहेत? काय काय मोठे मोठे धंदे ते सगळ्यांना त्यांनी सगळ्या लोकांनी सांगितलेले आहेत. माझी कुठे मोठी मोठी फॅक्टरी नाही आहे, मी शेतकरीच आहे. सुदैवाने त्या घरात जन्म झाल्यामुळं कुठं कमी नाही आहे. आज MIDCला जाऊ नको, MIDCला जात सांगितलं उजवीकडं असा आम्हाला टर्न होता, उजवीकडं MIDC मधी गेलो. आम्हाला वाटलं आमचा रस्ता चुकलाय. एक तर रस्ते फारच चांगले, काय निकृष्ट दर्जाचे रस्ते होते आज, म्हणजे अनुभवला मी. त्याच्यावर काही मी वेळ घालवणार नाही, तुम्ही स्वतःच होता माझ्या बरोबरच लोक. पण जाऊन दे रस्ते रस्ते ठीक आहे, आता झाले सत्ते ते रस्ते चांगले होतील असं आपण धरू समजू. एका वर्षात 9 महिन्यात विकास घडवणार आहेत ते, त्याच्यासाठी ते तिकडे गेलेले आहेत. 9 महिन्यात विकास घडवणार आहेत. येवला तालुका सुजलं सुफलं होणार आहे. आपण आशावादी राहायला पाहिजे ना, राहायला पाहिजे आशावादी. या 9 महिन्यात तुमचे रस्ते निकृष्ट रस्ते होतील, ते एकदम टपा चका चक. माझ्या गाडीला जो त्रास झाला पुढचे तो त्रास होणार नाही. पण मध्ये गेल्यावर मला स्वतःलाच जाणवलं, बाबा करण गायकर काय ती रस्ता चुकलेला दिसतो, MIDC तर काही दिसना. तर ते सुद्धा गोंधळले, अरे हो. मग त्यांनी माझ्या गाडीत तालुका प्रमुख होते आपले डॉक्टर नाते आणि कोण होतं आदित्य नाईक होते, त्यांना अरे बाबा खरंच मलासुद्धा, मी नेहमी दाबून बोलणारा माणूस आहे, मी करण गायकर नेहमी दाबून बोलतो. काय करतो? जोरात बोला ना, दाबून बोलतो की राजे खुश राहील. पण दाबून काय बोलायचं? म्हणजे राजे ना कुठंही दुःखी राहू नयेत म्हणून बोलायचं. अरे राजे पोचलोच, आलं जवळच आहे. पण त्यांचं आता दाबून खूप बोलणं सुद्धा आता सगळं अंगलट यायला लागलं, और काय दिसेनाच.
इकडं तिकडं बघायला लागले, अरे बाबा खरंच सांग कुठं आहे मेडिसिन. मग पोलिसांची गाडी पुढं थांबली, तोपर्यंत ते दोन मोटरसायकलवाले होते, नाही नाही हाय हाय समोर आहे आपण जाऊ. मग आम्ही गेलो तिथं, बघतोय डावीकडं उजवीकडं फिरवतोय. मग हे जसं करण काय करणं म्हणजे जिंदाल दिसतो का डावीकडं, तिकडे टाटा दिसतो का, तिकडे अंबानी दिसतो का, बरं ठीक आहे ते एवढं मोठे, पण छोटे काही उद्योग आहेत का. आता काही पंचायत झाली त्यांची सुद्धा, राजेना काय दाखवायची एम आय डी सी. संभाजीराजे आले एम आय डी सी बघायला एवढंची. इथं रोजगार वाढायला पाहिजे, रोजगार नाही आहे, पण इथं काय म्हणजे काय समजा ना, सगळे गडबडून गेले, सगळे घाबरले. संभाजी म्हणजे घाबरायला कोणाला पाहिजे दुसऱ्यांनी, पण घाबरले हेच, हे सगळे घाबरले की एम आय डी सी आहे का हे जंगल आहे. पण जंगल राजांना आवडते, मुळात आम्ही ते आता त्या घरात जन्म झाल्यामुळे जंगल बिंगल हे सगळ्या गोष्टी आवडतात. मग इथं काय जनावर आहेत का, एवढे तर राजे विचारतील, काहीच दिसत नाही. इथं ते बाबडीचे काटे नाही, ते काय बोलत नाही मी, ते काय बोलणार नाही मी, पण बाबडीचे काटे. मग मला जरा तिथं जायचं होतं पुढं, घाबरत घाबरत राजे जरा सांभाळून, कुठं काटा बिटा तुम्हाला लागला आम्हाला परवडणार नाही. आणि अशी सगळी गंमत जम्मत करत एम आय डी सी आम्ही बघून आलो. काय केलं आम्ही, एम आय डी सी पाहून आलो, बघून आलो, अनुभव घेतला. आता मी जिंदालना विचारणार आहे, माझी खास मित्र आहे सज्जन जिंदाल, त्यांना विचारणार आहे तुम्ही या ना इकडं येवल्यात, तुम्हाला जागा आहे इथं, सगळं मोकळंच आहे, तुम्ही जागा कशाला हुडकायला आला इकडे तिकडं, इकडं भरपूर जागा पडली आहे, 350 एकर आहे. माझे मित्र आहेत उद्योगमंत्री उदय सामंत, मी त्यांना आता गाडीत बसले त्यांना फोन करणार आहे, कशाला तुम्ही जागा हे करायला लागले, अक्वायर करायला लागले ह्याच्यासाठी एम आय डी सी साठी, अहो जागा इथं उपलब्ध आहे, 350 एकर जागा इथं उपलब्ध आहे, घ्या ना तुम्ही, सुरू करा इथे इंडस्ट्री. कोणाला कोणाला ते काय आपल्याला बोलायचं नाही, आपण नुसतं काय करायचं, तू गावात आज मी काय ठरवलंय, विकासावर बोलायचं, कोणाचं वैयक्तिक नाव नाही, हा कोणाचं नाव घ्यायचं आपण, कारण का ते उद्योगमंत्री आहे म्हणून त्यांचं नाव घेतलं, जिंदाल माझा मित्र आहे म्हणून नाव घेतलं, अंबानींच्याकडे मी काही पोचू शकत नाही, आपली काही झेप नाही तेवढी, पण जिंदालकडे पोचू शकतो जसं काय, कारण का तुमचा जिंदाल ऑलरेडी नाशिकला आहे JSW, आणि म्हणून ह्या एम आय डी सीचा सुद्धा माझा हा चौथा प्रश्न आहे मंत्री, दोन्ही मंत्र्यांना, केंद्रात सुद्धा तुम्हीच आहात, राज्यात सुद्धा तुम्हीच आहात, राज्यात सुद्धा तुम्ही मंत्री आहात, केंद्रात सुद्धा तुम्ही मंत्री आहात, आणि म्हणून तुम्ही मग इथं येवल्यासारख्या ठिकाणी एम आय डी सी का सुरू होऊ शकत नाही, हा माझा प्रश्न आहे. बरेच प्रश्न आहेत, मी बाकीच्या सगळ्या प्रश्नावर जात नाही आहे. माझा टमॅटोचा प्रश्न असेल, तुमचा सोयाबीनचा प्रश्न असेल, हां मक्याचा प्रश्न असेल, हमीभावचा प्रश्न असेल, सोयाबीनचा प्रश्न असेल, आता त्या खोल जात नाही, एक नुसता कांदा घेतला आहे त्याच्यासाठी तुम्हाला भरपूर आहे. पण मला असं वाटते की आणि एक मला मनापासून एक त्रास झाला आज, इथं ज्यावेळी मी आलो आज येवलाला, इथं काय सांगितलं समीकरण, माधव आणि मराठा, इथलं राजकारण कशात चालते, माधव आणि मराठा. मी स्वतःला विचार केला की मी शिवाजी महाराजांचं वंशज, ज्या शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण करत असताना 18 पगड जात बारा बलुतेदारांना घेऊन स्वराज्य निर्माण केलं आणि मग ते स्वराज्य सुराज्य झालं, ज्या माझ्या पंचोबाने राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी पहिल्यांदा बहुजन समाजाला आरक्षण दिलं, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, OBC आणि मराठा समाजाचा समाविष्ट होता. मी 2007 पासून पूर्ण महाराष्ट्र पिंजून काढतोय, का पिंजून काढतोय की ह्या गरीब मराठ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी, या सगळ्यांना एका छताखाली आणण्यासाठी. आणि इथं काय चाललंय, हा ह्या जातीचा तो त्या जातीचा, त्याला सगळ्यांच्या जातीवर खेळायचं आणि आमिष दाखवायचं आणि इलेक्शन लढवायचं आणि निवडून जायचं.
भाषणापुरता नुसता बहुजन समाज, भाषणापुरता शाहू फुले आंबेडकर, माझा हा सहावा प्रश्न ते नाही. ह्या राजकारणात तुम्हाला जे आमदार व्हायचं आहे की तुम्हाला हे जाती समीकरण का पाहिजे आहे, माझा प्रश्न आहे त्यांना. आपण विकासावर बोलू शकत नाही का? तुमच्या जातीचा तुम्हाला अभिमान पाहिजे, त्यात काही चुकीचं नाही आहे. मग हे ते तुमचे भाऊ नाहीत का? मराठा समाजात जसा ओबीसी भाऊ आहे, मोठा भाऊ आहे, मग तुमचा हा मराठा समाज भाऊ नाही का? वेळ प्रसंगी तुम्ही कशी पाहिजे पण तशी भूमिका घ्यायची आणि वातावरण गडूळ करून टाकायचं, जसे मगाशी सगळे लोक बोलले. म्हणजे मराठा समाजाला काही ओबीसीला मारून टाकायचं आहे का? इकडे भाषणापर्यंत आम्हाला तसं काय करायचं नाही, मग तुम्ही मग का बोलता ओबीसी सारखं तोंडात? ओबीसी 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 तोंडात मराठा 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 असं काय येत नाही. मग काय म्हणत नाही तुम्ही? आम्ही सगळ्या बहुजन समाजाच्या लोकांना सगळ्यांना एकत्र आणायचं. म्हणून ह्या जातीच्या पलीकडं हे तुम्ही जायला पाहिजे आणि भागातला विकास हा विचार करायला पाहिजे. माझी योलाच्या सगळ्या ग्रामस्थांना, इथल्या सगळ्या लोकांना माझी विनंती राहणार आहे की तुम्ही तुमचा माणूस नुसता मोठा आहे म्हणून निवडून देऊ नका. जो तुमच्यासाठी काम करतो, वेळ देतो, त्याला निवडून द्या. शिक्षण संस्था का नाही तो इथं तुमच्या मोठ्या? मुंबईत त्यांची शिक्षण संस्था, नाशिकला शिक्षण संस्था, इथं आहे का? मला माहीत नाही. येवलात आहे काय? मला काय कुठे काही दिसली नाही. पण तिथं का नाही? 20 वर्ष तुम्ही इथं आहे ह्या मतदारसंघात. मग एक साधी मोठी चांगली शिक्षण संस्था तुम्ही येवल्याच्या लोकांना देऊ शकत नाही का? हेच बरोबर आहे का? हे माझा 7-8 प्रश्न आहेत. पण मनोज जरांगे पाटीलचं मला कौतुक करायचंय. एक सामान्य गरीब मुलगा, मी सुद्धा 2013 आम्ही पहिला जो मोर्चा काढला होता त्यावेळी आरक्षण दिलं होतं नारायण राणे समितीने, ते टिकलं नाही त्यावेळी. 2016 सुद्धा आपण 58 मोर्चाच्या माध्यमातून आपण ते आरक्षण मागायला गेलो, तेही टिकलं नाही. सर्वोच्च न्यायालयाने शून्य करून टाकलं. सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की तुमचं आरक्षण जे तुम्ही मागायला लागलंय हे तुम्हाला मिळू शकत नाही, कारण तुम्ही पुढारलेला वर्ग आहे. आणि त्यांनी रद्द केलं आणि आपण परत शून्यात आलो. आणि आपण पुढारलेला वर्ग म्हणजे आज तुम्हाला आरक्षण मिळवायचं असेल तर तुम्हाला सामाजिक मागास सिद्ध करावं लागेल. मनोज जरांगे हा धडपडतोय, आमचा पूर्ण त्याच्यावर विश्वास आहे आणि पूर्ण पाठिंबा या समाजाचा त्याच्यावर. पण माझ्या सरकारला परत एकदा सूचना आहे, उद्या मीटिंग आहे, त्या सरकारला माझ्या सूचना आहे की दोनदा तुम्ही ते केलं आणि दोनदा ते आरक्षण म्हणजे फेटाळल्यामुळं आमचे मराठा समाजातले बांधव 48 बांधव आणि 49 या लोकांनी आत्महत्या केली. म्हणून खेळून चालणार नाही, जे आहे ते समोर सांगायला पाहिजे. 1.5 वर्ष मी यांच्या मागं लागलेलो आहे की तुम्ही ते पुन्हा ते तुम्ही मागासवर्गीय आयोग हे पुनर्गठित करा. हे तुम्हाला म्हणणं हे डोक्याच्या वर जाणार आहेत विषय, पण हे न्यायालयाची बाजू आहे ते मी तुमच्या पुढे सांगतो एका शब्द एका 30 सेकंडमध्ये. मागासवर्गीय आयोग तुम्ही पुनर्गठित करा, सर्वेक्षण करा आणि सामाजिक मागास सिद्ध करा, त्याशिवाय तुम्हाला आरक्षण मिळू शकत नाही. हे मी सांगलोय सगळं, आज नाही सांगितलं, ज्यावेळी आपलं आरक्षण रद्द झालं होतं त्यावेळीपासून मी बोलावलंय. पण ह्या कुठल्याही सरकारला, या मागच्या सरकारला, या सरकारला सुद्धा त्याची जाण नाही आहे. आणि मग आमचा सामान्य मुलगा, गरीब मराठ्याचा मुलगा ज्यावेळी काहीतरी लढा देतो ते तुमचं एकदम लगेच उद्या सर्व पक्षीय बैठक लावलेली, मीटिंग लावलेली, ही वेळच का आली? ही वेळच का आली? आणि उद्या सुद्धा मी ठामपणाने सांगणार, तुम्ही फसवून चालणार नाही. जे जमते ते करा, नाही तर परत आणि आमचे पूर्वी जसे आत्महत्या झाले आणि लोक आनंदाने जातील, नंतर परत अडकतील कुठे बिचारे. आणि मी त्याला समर्थन करत नाही. कशाला समर्थन करत नाही? आत्महत्याला. आणि म्हणून जेवढा जोश आहे तेवढा आपण समंजसपद्धतीने सुद्धा मराठा समाजातल्या लोकांनी ऐकायला पाहिजे. एवढं मी आपल्याला सगळ्यांना सांगू इच्छितो. मला वाटतं मी बराच वेळ घेतलेला आहे, सगळे विषय बऱ्यापैकी मी मांडायचा प्रयत्न केला. आणि म्हणून हे जे प्रश्न, हे आजचं माझं भाषण हे तुमच्यासाठी नाही आहे. आजचं भाषण त्या लोकप्रतिनिधीसाठी आहे. ह्या लोकप्रतिनिधीने
माझे प्रश्नाचे उत्तर द्यावेत. आणि जर त्या प्रश्नाचे उत्तर द्यायला तयार असतील तर परत लासलगावला याच ठिकाणी मी यायला तयार आहे. तुम्ही करून दाखवा, शाबासकी छत्रपती तुम्हाला देतील. आणि नाही केलं तर मग स्वराज्य आहेच काय, मग आता जोरात टाळ्या पाहिजे ना. स्वराज्याचा आवाज सुद्धा त्यांना दिसायला पाहिजे. आम्ही भाषणापुरतं नुसतं मर्यादित नाहीये. आम्ही जे विचारलेले प्रश्नाचे उत्तर नाही दिले मग स्वराज्यनी जर हातात काही घेतलं तर 2024 सुद्धा दूर नाहीये. 2024 भी दूर नाहीये. मग 2024 मध्ये आम्हाला सुद्धा हिसका दाखवता येतो. तुम्हाला संधी आहे. तुम्ही 9 महिने मागितले तर सरकारकडं मागितले म्हणूनच तुम्ही विकास करायला गेले. 9 महिन्यात आम्ही काय ते वेगळं करणार आहे. करा मग योल्याचं सुजला सफलम करून दाखवा. हा संभाजी छत्रपती तुमचं कौतुक करेल. मग अहो त्या पैठणी साड्या महिला भगिनी इथं बसले, त्यांना बघितलं मला एकदम लक्षात आलं. आज मी स्वतः जाऊन साड्या घेतल्या आमच्या सैनिकांसाठी. त्यांच्यापेक्षा जास्त माहिती मला हे त्यांनी डोक्याला हात लावला. हे होत्या सगळ्या तिथं सकाळी. हे ना कसं माहीत, ही सिल्क आहे काय, जॉर्जेट आहे काय, शिफॉन आहे काय, कॉटन आहे, सिल्क पैठणी आहे काय, कॉटन पैठणी आहे, त्यातला धागा हा टेस्टेड धागा आहे काय, ओरिजिनल धागा आहे. ते मला विकणारे जे विकत होते ते गव्हर्नमेंटचे होते ते सुद्धा गडबडले. अरे बाबा आपण काय सांगू. पण हे मी माझं कौतुक करण्यासाठी हा विषय काढला नाही आहे. तुमचं पैठणीचं क्लस्टर जे इथं सांगितलं होतं की आम्ही इथं पैठणीचं क्लस्टर इथं काढणार, त्या पैठणीचं क्लस्टर काढलं का माझा प्रश्न आहे. हो पैठणची साडी म्हणजे जगात जाते. आज माझी इच्छा होती मी त्यांना एक साडी दाखवली. काय तुम्ही मला तुमची जबाबदारी ती सगळ्यांची मी दाखवली ही साडी तुम्ही मला द्याल काहीत आहे का. ते म्हणते बिचारे त्या लाजल्या. ते म्हटलं नाही नाही आम्ही कसं देणार. मी ऑर्डर करायला यायला पाहिजे. आज इथं मी जर 2 लाखाची साडी घेऊ शकलो तर उद्या जर जिंदाल आणि टाटा आणि कोण इथं आलं साडी घ्यायला, जर 10 लाखाची साडी आपली जर पैठणी जात असेल तर काय चुकीचं आहे. तो शेवटी कारागीर कोण आहे, तो आपला आहे, घेणारा बघायचं नाही आपण. तो कारागीर आपला आहे ना. आपला कारागीर 4 लाखाची साडी करू शकत असाल मग त्या क्लस्टरच्या माध्यमातून अनेक वेगळ्या वेगळ्या प्रयोजनाच्या माध्यमातून आपण का विकू शकत नाही. मग मग त्यांनी सांगितलं हो आम्ही 3 वर्षाच्या अगोदर 4 लाखाला साडी विकली, 5 वर्षाच्या अगोदर आम्ही 6 लाखाला साडी विकली. मग हे दर महिन्यानं का जात नाही, त्याचा फायदा कोणाला होणार आहे. त्या शेतकऱ्यांना होत्या त्या जे पैठणी साड्या करतात त्या लोकांना मी होणार. आज नुसतं गव्हर्नमेंटचं नाही, तो जो वैयक्तिक साड्या तयार करतो अनेक लोकांचे दुकान आहेत त्यांना त्याचा फायदा होणार आहे. आणि नुसतं पैसा नाही, तुमचा ब्रँड हा महाराष्ट्रात नाही तर देशात नाही तर जगात हा पोचू शकतो. येवला हा शहर किंवा हा येवला हा तालुका हा पैठणीच्या माध्यमातून हा नुसतं महाराष्ट्रापुरतं मर्यादित नाही किंवा नाशिकपुरतं मर्यादित नाही तर पैठण हे जे गाव आहे किंवा तो जे मागच्या गेलो बिचार त्यांच्याकडे काहीच न राहिलेलं नाही आहे. पण सुदैवाने पैठण ही पैठणची साडी पैठण गावाची साडी हे तुमच्या येवलात तयार होती आहे. पण हा ब्रँड या पैठणच्या माध्यमातून येवला हा स्टॅम्प हा पुन्हा देशात होऊ शकतो. हे किती मोठा विचार आहे, माझा नाही आहे. हे पैठणकरांचा विचार, हे तुमच्या येवलकरांचा येवलाच्या लोकांचा विचार आहे नाही का. मला सांगा मी काही चुकीचं बोललो का. तुम्ही म्हणणार आहे बाबा हे साड्याचं काय राजे बोलायला लागले आहेत, काय घेणं देणं आमचं आहे. इथंच राजे बोललं तर आम्हालाच त्रास आहे, आम्हाला साड्या घ्यावं लागतील. आईना घ्यावं लागेल, बहिणीला घ्यावं लागेल, बायकोला घ्यावं लागेल. पण कारागीर वाढणार नाहीत का तुमचे. कशाला तुम्ही पळत जायला पाहिजे तिकडे मुंबई आणि पुण्याला आणि नाशिकला नोकरीला. तुमच्या इन हाऊस तुमच्या घरातच तुमचा व्यापार आहे, तुमच्या घरातच तुमच्याकडे धंदा आहे. हे का लक्ष देत नाही. नुसते बिल्डिंग बांधली पैठणी इथं पैठणी काय ते हँडीक्राफ्ट शोरूम दाखवलं म्हणजे होत नाही. आणि म्हणून अशा अनेक गोष्टी आहेत मी बोलू शकतो. पण मला वाटते अशासाठी भरपूर कोटा आहे, भरपूर कोटा दिला आहे त्यांना उत्तर देण्यासाठी. पण आपण शांतपणाने ऐकला
का माझं भाषण आज काय तुम्हाला आवडण्यासारखं काही नव्हतं का, हे भाषण तुमच्यासाठी नव्हतं, हे लोकप्रतिनिधींनी त्याचं उत्तर देण्यासाठी माझं भाषण होतं, म्हणून तुम्हाला कंटाळा आला असेल, पण हे स्वराज्य, हे स्वराज्य, नुसतं भाषणात दंगा करून जायचं का किंवा भाषणात नुसतं हसून जायचं का, ते क्षणिक आहे, 5 मिनिटांसाठी 10 मिनिटांसाठी आहे. पण मी तुम्हाला चॅलेंज देऊन सांगतो की 2 मिनटं हसवणं आणि 2 मिनटं खरी परिस्थिती सांगणं हे तुम्ही वर्षभर तिची चर्चा करणार, माझ्या भाषणाची वर्षभर चर्चा करणार, आणि हे करावं तुम्ही. आणि म्हणून परत एकदा सगळ्यांना स्वराज्याच्या मधून सगळ्यांना शुभेच्छा देतो, आणि आपण शांतपणाने इथं ऐकला याबद्दल मी सगळ्या योलाच्या लोक ग्रामस्थांचं, सगळ्या या त्या तालुक्यातल्या आणि सगळ्या पंचकृषीतल्या लोकांचं मी मनाचा आभार व्यक्त करून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय स्वराज्य.